समाज प्रबोधन व राष्ट्रप्रेमाचा वसा घेऊन चालवणाऱ्या तरुण भारतचा शालेय प्रार्थना व स्वच्छता अभियान हा उपक्रम नाविन्यपूर्ण असून अंतर्गत व बाह्य स्वच्छतेसाठी हा उपक्रम उपयोगी पडणार आहे. दररोज दैनिक घरी येत असले तरी घरी येणारे दैनिक किती विद्यार्थी वाचत असतील याबाबत उपरोक्त अभियानाचे प्रमुख अतिथी राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेच्या प्राचार्य स्वाती कुलकर्णी यांनी खंत व्यक्त करीत विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय लावण्याचे यावेळी त्यांनी आवाहन केले आहे. तरुण भारतद्वारे आयोजित शालेय प्रार्थना व स्वच्छता अभियानाचा 28 जून रोजी वाशिम येथील राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेत दुपारी 12 वाजता शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या प्राचार्य स्वाती कुलकर्णी उपस्थित होत्या. तसेच मंचावर उपमुख्याध्यापक सुरेश खरावन, पर्यवेक्षिका शीला वजिरे, शिक्षक अमोल काटेकर, सभाचे जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत लोहाना, उपसंपादक भगवान कोतिवार, विनोद तायडे व विशाल परसवार यांची उपस्थिती होती. या प्रसंगी जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत लोहाना यांनी प्रमुख अतिथी स्वाती कुलकर्णी यांचे वृक्षाचे रोपटे देऊन स्वागत केले. मनावर संस्कार रुजवण्यासाठी बाल वयातच मुलांवर प्रयत्न केले पाहिजे. मनाची आंतरिक स्वच्छता व बाह्य परिसराची नेहमी स्वच्छता ठेवल्यास दोन्ही बाबी रोगमुक्त ठेवता येतात असे प्रतिपादन यावेळी चंद्रकांत लोहाना यांनी केले. तसेच तरुण भारतच्या स्पर्धेची यथोचित माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली. स्वच्छतेची शपथ आणि उपक्रम राबविला आहे हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि आपल्या पंतप्रधानांचं स्वप्न हे शाळा शाळांमधून सकाळी सुरुवात होत आहे. आमच्या विद्यार्थ्यांनीसुद्धा या उपक्रमात रायगड जिल्ह्यातील कर्जत, माथेरान, कडाव, नेरळ, पाटेलपाली, बैजनाथ, माथेरान तर खालापूर आणि खोपोलीत सकाळपासून पावसाची संततधार कायम असल्याने जनजीवन विस्कळीत झालं. नद्या नाले ओढे दुधडी भरून वाहू लागले. कर्जत शहरातील गुणगे येथे मीरा शिंदे यांच्या घरात पाणी शिरलं होतं. फॉरेस्ट ऑफिस जवळ महाकाय वृक्ष कोसळल्याने या भागाकडे जाणारा वीज प्रवाहही खंडित होऊन काही काळ वाहतुकही ठप्प झाली होती. या भागात जाऊन प्रांताधिकारी दत्ता भडकवाड, तहसीलदार अविनाश गोष्टी यांनी पाहणी करून पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले. तर दहिवली इंद्रानगर मध्येही काही काळ पाणी साचलं होतं. काही ठिकाणी ग्रामीण भागात वीज पुरवठा वारंवार खंडित होत होता. कल्याण शहरात पावसाने जोर धरला असून दिवसभरात मुसळधार पाऊस कल्याणात पडला. यामुळे सकल भागात पाणी साचलं. कल्याण शहराचा केंद्रबिंदू असलेला शिवाजी चौकही यातून सुटू शकलेला नाही. सकाळपासून पडलेल्या पावसानं शिवाजी चौकाला तलावाचे स्वरूप आलंय. यामुळे वाहन चालकांना त्याचा फटका बसत आहे. वाहतुकीचा वेगही मंदावला. पाण्याचा निचरा होत नसल्याचं हे चित्र पाहून कल्याणमध्ये नालेसफाई खरंच झालीय की नाही असा प्रश्न उपस्थित झालाय. याचप्रमाणे डोंबिवलीमध्ये सुद्धा अनेक भागात पाणी साचले. परभणी पाथरी शहरापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर देवनांद्रा येथील चारेच्या कडेला एका दिन दिवसीय स्त्री जातीचे नवजात जिवंत अर्भक सापडले असून त्याच्यावर पाथरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी सकाळच्या सुमारास पाथरी तालुक्यातील देवनांद्रा शिवारात कॅनलच्या कडेला झाडाझुडपात गवतांच्या काड्यांवर पडलेलं हे अर्भक आढळून आलं. हे स्त्री जातीचे नवजात बालक जन्माला येताच निर्दयी आईनं हे बाळ 2 दिवसापूर्वीच टाकले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या बाळाच्या डाव्या मांडीला जखमा असून त्यात किडे आणि आळ्या पडल्याचे दिसून येत आहे. नेमके हे बाळ मुलगी नको म्हणून फेकण्यात आले की अनैतिक संबंधातून जन्माला आलेलं हे बाळ आहे हे तपासात पुढे येणार आहे. या बाळाला पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील पत्रकार प्रशांत कांबळे व अभिजित तिवारी यांच्यावर पोलिसांनी दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेऊन त्यांना अमानुष मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तसेच पातूर येथील पत्रकार उमेश देशमुख यांना चांदणी येथील ठाणेदाराने जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ठाणेदाराला त्वरित निलंबित करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा वाशिमच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात 28 जून रोजी संघटनेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, जिल्हाध्यक्ष विनोद तायडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष निलेश सोमानी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले. निवेदन देताना संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक मंगल इंगोले वाशिमकर, जिल्हा उपाध्यक्ष फुलचंद भगत, जिल्हा संघटक महादेव हरणे, जिल्हा कोषाध्यक्ष काशीनाथ कोकाटे, वाशिम तालुका अध्यक्ष मनीष डांगे, रजनीकांत वानखेडे, विनोद गिरी, नंदकिशोर वणसकर आदी पत्रकारांची उपस्थिती होती. महाराष्ट्र न्यूज चॅनलचे प्रशांत कांबळे तसेच अभिजित तिवारी आणि पातूर येथील दैनिक देशोन्नतीचे
उमेश देशमुख यांच्यावर दस्तुरखुद्द पोलीस विभागातर्फेच जो अमानुष हल्ला झाला आणि खोटे केसेस खोटे गुन्हे त्यांच्यावर नोंदवण्यात आले याबद्दल मराठी राज्य पत्रकार संघातर्फे संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्ह्यातून आणि तालुक्यातून निषेध व्यक्त करण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वाशिम जिल्हा शाखेनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं. पत्रकार हल्लाविरोधी कायदा महाराष्ट्रात पारित झाल्यानंतरही समाजकंटकाऐवजी पोलिसांतर्फेच जर पत्रकारांवर हल्ले होत असतील आणि त्यामध्ये शासनाचा गृहविभाग आणि मुख्यमंत्री आणि एकूणच महाराष्ट्र शासन जर बघ्याची भूमिका घेत असेल तर पत्रकार हल्ला विरोधी कायदा संमत होऊनही त्याचा काहीच उपयोग झाला नाही असं खेदानं म्हणावं लागते. वाजार रेल्वे येथील मुख्यमंत्र्यांनी ज्याला पुरस्कार दिलेला आहे असे पत्रकार प्रशांत कांबळे यांच्यावर पोलिसांनी अमानुष अत्याचार केला, त्याला तुरुंगात डांबले आणि त्याला मुख्य आरोपी करण्याइतपत पोलिसांची मजाल गेलेली आहे. आणि गुन्हा काय हो त्या प्रशांत कांबळेचा? वृत्तसंकलन म्हणजे गुन्हा आहे का? एका निरपराध मुलीने रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली, त्या आत्महत्याला त्यांनी वाचा फोडली, जनतेमध्ये जागरूकता निर्माण केली आणि जनतेने जेव्हा मोर्चा काढला तेव्हा वृत्तसंकलन करत असताना त्या मस्तावाल PSI प्रशांत कांबळेवर आणि अभिजित तिवारीवर अमानुष अत्याचार केला, अमानुष मारहाण केली आणि त्यांना मुख्य आरोपी म्हणून जेलमध्ये डांबले. असलेल्या पत्रकारावर दिवसेंदिवस हल्ले वाढत आहे. समाजकंटकाकडून हल्ले होणे ही गंभीर बाब होतीच, मात्र आता ज्या जो कायद्याचा रक्षक आहे तोच भक्षक होऊन जर पत्रकारावर हल्ले करायला लागला तर पत्रकारांनी जे समाजाची जी अपेक्षा आहे पत्रकाराकडून न्याय मिळवून देण्याची जी भूमिका पत्रकार वठवतो त्याला कुठंतरी आता संरक्षण देण्याकरिता अत्यंत कठोर पावले उचलण्याची गरज आहे. पोलिसांनी जो अमानुष अत्याचार करून खोटे गुन्हे नोंदवून पत्रकाराला वेठीत धरण्याचा जो प्रकार केला त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी येथे आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संपूर्ण पदाधिकारी आमचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, जिल्हाध्यक्ष विनोद तायडे, मानचे मार्गदर्शक मंगलदादा यांच्या मार्गदर्शनात आज आम्ही येथे निवेदन दिलेलं आहे. आणि सोबतच देशोन्नतीचे पत्रकार उमेश देशमुख यांच्यावर जे ठाणेदारानं त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली त्याचा सुद्धा आम्ही आज येथे निषेध करतो. आणि महाराष्ट्रामध्ये पत्रकारावर जिथे जिथे अन्याय होणार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आहे आणि त्याचेच हे प्रत्युत्तर आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचं निवेदन देण्याचं काम या संघटनेनं केलं आहे. श्री योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित श्री योगेश्वरी पॉलिटेक्निक परळी रोड आंबेजोगाई जिल्हा बीड. उपलब्ध कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग. प्रवेश पात्रता 10वी उत्तीर्ण. थेट दुसऱ्या वर्षासाठी प्रवेश घेण्यासाठी 12वे उत्तीर्ण ITI किंवा MCVC उत्तीर्ण. शैक्षणिक वर्ष 2015-17 मध्ये सर्वाधिक प्रवेश होणारे एकमेव तंत्रनिकेतन श्री योगेश्वरी पॉलिटेक्निक. प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य श्री रमण देशपांडे. मोबाईल नंबर 9730430042. फोन नंबर 02446244770. 7083669325. 9405797108. 7798497578. बिलोली कुंडलवाडी मार्गावरील सुलतानपूर आयट्याजवळ रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लहान वृक्षांची मोठ्या प्रमाणात अवैधरित्या कत्तल केली जात आहे. याकडे वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग हेतुपुरस्कर डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत आहे. शासन स्तरावरून सामाजिक वनीकरण विभागामार्फत एकीकडे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविले जात आहे तर दुसरीकडे वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात येत आहे. वृक्ष लागवडीच्या उपक्रमांवर दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो, मात्र दुसरीकडे वृक्षांच्या कत्तलीसाठी प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी रस्त्याच्या कडेला असणारी झाडे मोठ्या प्रमाणात तोडली जातात. तालुक्यातील वृक्षांची कत्तल मशीनद्वारे कुऱ्हाड या सहाय्याने झाड तोडण्याचा हा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. हा प्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाने धडक कारवाईची मोहीम राबवावी अशी मागणी आता जोर धरत आहे.
अकोला स्थानिक गुन्हे शाखेने MIDC क्रमांक 4 मधील एका गोदामावर छापा घालून अंदाजे 30 लाख रुपयांचा गुटखा साठा जप्त केलाय. शासनाने गुटखा बंदी केली असल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याची छुप्या मार्गाने विक्री सुरू असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईनंतर उघड झालंय. स्थानिक गुन्हे शाखेने MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सिद्धांत कंपनीच्या गोदामातून अंदाजे 30 लाख रुपयांचा गुटखा जप्त केलाय. पोलीस नेहमीच मोठ्या प्रमाणात गुटखा कारवाई करतात. गुटखा माफियांवर आता कठोर कारवाईसाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे, पण अन्न व औषध प्रशासन नेमकं करतं तरी काय असा प्रश्न पोलिसांच्या या कारवाईनंतर सर्वांना पडलाय. आतापर्यंत अनेक प्रकारच्या चोऱ्या समोर आल्या आहेत, पण बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात एक विचित्र चोरी समोर आली आहे. येथील नागापूर गावातील पोलवर असलेले ट्रान्सफॉर्मर चालू लाईन मध्ये खाली उतरवून त्यामधील 45,000 रुपयांच्या किमतीचे साहित्य चोराने लंपास केले आहे. या चोरीमुळे तब्बल 12 तास वीज पुरवठा खंडित झाला होता. वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केल्या असता ही बाब समोर आली आहे. या आगळ्यावेगळ्या चोरीने गावामध्येच नाही तर विद्युत विभागामध्येही खळबळ वाढली आहे. जळगाव जिल्ह्यात वारंवार मोटरसायकल चोरीचे गुन्हे होत असल्याने सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश चंदेल, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी उत्तमसिंग पाटील, सुरेश पवार, सुभाष पाटील, निलकंठ पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगलसिंग पाटील, अशोक चौधरी, बापू पाटील, ईश्वर सोनवणे, गफूर तडवी, इद्रिस पठाण, दर्शन ढाकणे अशांचे पथक नेमले होते. दिनांक 26 जून रोजी गोपनीय बातमीदारांमार्फत मिळालेल्या बातमीनुसार शेंदुर्णी जंगीपुरा रोडवर साई मंदिराजवळ गणेश बाबूलाल परदेसी राणा जंगीपुरा तालुका जामनेर यांच्या कब्जात एक हिरो होंडा स्प्लेंडर प्रो कंपनीची मोटरसायकल मिळून आली. त्यास सदर मोटरसायकल बाबत विचारपूस करण्यात आली असता सदर मोटरसायकल गोदावरी मेडिकल कॉलेज येथून चोरी केले याबाबत कबुली त्यांनी दिली. या व्यतिरिक्त अजून धनगाव, बोदवड, जामनेर, रावेर, धुळे, औरंगाबाद अशा शहरातून चोरीस गेलेल्या 13 मोटरसायकल त्याच्या साथीदार शांताराम शेनफडू सुरवाडे राहणार पुनगाव तालुका पाचोरा यांच्यासह चोरी केल्याबाबतची कबुलीही त्याने दिली आहे. आता फरार आरोपी शांताराम शेनफडू सुरवाडे राहणार पुनगाव तालुका पाचोरा याचा पोलीस शोध घेत आहेत. औरंगाबाद येथे दिनांक 27 जून 2017 रोजी पॅन्थर सेनाच्या वतीने बिरजवाडी येथे पदनियुक्तीचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी अजय साळवे यांना औरंगाबाद शहर सचिव पूर्वनियुक्ती करण्यात आली, दिनेश मोरे यांना औरंगाबाद शहर संघटक पदी नियुक्त करण्यात आलं, तर औरंगाबाद शहर उपसचिव पदी लायक शेख यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी संघटना प्रमुख सतीश सर पट्टेकर, महाराष्ट्र प्रमुख दीपक भाई केदार, संपर्क प्रमुख संदीप भाई नाथ भंजन, शहर प्रमुख पूर्व अशरफ शेख, शहर संघटक दीपक डागरे, युवा नेते अविनाश मगरे, शाकिर शेख व शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.